आता पुढचा रिपोर्ट आहे दिंडोरी मतदारसंघातून. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी अगदी सोयीनं प्रचार केल्यामुळे चांगलाच गोंधळ वाढलाय. लोकसभेच्या धामधुमीत अनेक नेते हे विधानसभेची फिल्डिंग लावत आहेत. नाशिक आणि दिंडोरीच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून. लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी. नाशिक दिंडोरीत सर्व पक्षीयांचा सोयीनं प्रचार. छुप्या युत्या आघाड्यांमुळे उमेदवार गॅसवर. सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलं असलं तरी प्रत्येक नेता विधानसभेचं गणित डोळ्यासमोर ठेवून सोयीनं काम करतोय. नांदगावमध्ये सुहास कांदे भुजबळांवर बरसतात. दिंडोरीत एकीकडे माकपचे जे पी गावित शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंविरोधात बंड थोपटतात, तर दुसरीकडे त्याच भगरेंना अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ मदत करतात. अशी गोंधळाची परिस्थिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिसतीये. दरम्यान अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी भास्करराव भगरेंचा प्रचार करत असल्याचा आरोप फेटाळलाय. राज्याचे अध्यक्ष बागुल सर म्हणून त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर मी बसलो आणि इकडं ह्या दिशेला पाहून बोलायला लागलो. तोपर्यंत त्या बागुल सर उठून गेल्या आणि भगरे सरांना तिथं बसवलं. तर तो कोणीतरी फोटो काढला, त्या मिनिटात ते निघून गेले. आणि असा संभ्रम करून आता मतदार तो एवढा खुळा नाही राहिला. नांदगाव विधानसभेच्या जागेवर आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. 2019 विधानसभेला सुहास कांदेंनी पंकज भुजबळांचा पराभव केला होता. मात्र यंदा भुजबळ महायुती सोबत असल्यानं उमेदवारीचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सुहास कांदेंनी आधीच आक्रमक पवित्रा घेत भुजबळांना लक्ष्य केलंय. आमचे लोक प्रामाणिकपणे प्रचार करतायत भारतीताईचा. आणि आमच्या लोकांना स्पष्ट सांगायचं, जिथं एखाद्या आमदारशी आपलं पटत नसेल तिथे आपण वेगळ्या प्रकारे आपण महायुतीचाच प्रचार करायचा. वेगळं आपलं ऑफिस असेल, वेगळी आपली काही फ्लेक्स असतील, यंत्रणा असेल, ती आपण आपली उभी करायची. बाकी आता बाकी ज्यांच्या प्रश्नाला काही मी उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. दिंडोरी लोकसभेच्या मैदानात भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र ऐनवेळी माकपचे जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी दाखल केल्यानं ट्विस्ट निर्माण झाला होता. अखेर शरद पवारांनी जे पी गावितांना कळवण विधानसभेच्या उमेदवारीचं आश्वासन देत बंड थोपवल्याची चर्चा आहे. आमच्या पक्षाची कालच ऑनलाईन मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आपण ही उमेदवारी मागे घ्यावी आणि त्याप्रमाणे आम्ही आज ही उमेदवारी मागे घ्यावी. दुसरीकडे नाशिक लोकसभे अंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रांमध्येही महायुतीच्या नेत्यांचा सुप्त संघर्ष सुरू आहे. येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ असले तरी भाजपच्या अमृता पवारही इच्छुक आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे आमदार आहेत. मात्र शिंदेसेनेचे उपनेते अजय बोरस्तेंनी लोकसभेसाठी माघार घेताना नाशिक मध्यसाठी शब्द घेतल्याची चर्चा आहे. याशिवाय नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी मनसेची दावेदारी असणार आहे. मनसेनं लोकसभा निवडणुकीत माघार घेतल्यानं विधानसभेची दावेदारी प्रबळ मानली जातीय. एकूणच नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या धामधुमीतच नेत्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वांची मनधरणी करताना महायुती आणि मवियातल्या वरिष्ठांचा कस लागलाय आणि यामुळेच आगामी विधानसभेत जागा वाटप करताना सर्वांचीच कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, दिंडोरी.